पुन्हा पुन्हा तो गुंतवा, खेळ नशी बिहानवा, पुन्हा पुन्हा तो गुंतवा, खेळ नशी बिहानवा, ओळखीचे शब्द झाले आहेत स्तब्ध, ओळखीचे शब्द झाले आहेत स्तब्ध, खुणा जुन्या आठवा, दूर तो चांदवा, दूर तो चांदवा, दूर तो चांदवा। खरंच गमवला का मी त्याला? का ग म्हणू, तू खरंच संपवायचं ठरवलंस का सगळं? अरे तुलाच तर मी नकोय ना। अरे तूच म्हणालास ना माझ्याशी बोलू नकोस म्हणून। माझं बोलणं तू इतकं म्हणावं घेतलंस का? इतकं पण ओळखत नाहीस का तू मला? का नाही म्हणावर घेणार, तू कित्येकदा म्हणालास मी तुला त्रास देते, बोलू नको माझ्याशी असं। वेड्याबाई, मला अभ्यास असतो ना, मग या अशा बाकी गोष्टी डोक्यात ठेवल्यावर माझं लक्ष नाही लागत का अभ्यासात? मला करिअर करायचं आहे, अजून चांगली पोस्ट मिळवायची आहे, आधी जेवढी वर्ष गेलीत अशात तू रडलेस ना मग मला त्रास होतो, कशात लक्ष नाही लागत म्हणून चिडचिड होते माझी, मग सगळा राग तुझ्यावर निघतो। पण त्या दिवशी मी मस्करीत म्हणालो होतो की बोलू नको माझ्याशी कधी म्हणून, कारण मला माहिती आहे माझी म्हणून माझ्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही। पण तू तर 3 दिवस अबोला धरलास। मी नेहमीप्रमाणे बोलणार होते पण विचार केला माझ्यामुळे तुझे चिडचिड होते, अभ्यासात लक्ष नाही लागत, तर मग न बोललेलंच बरं। मलाही पाहिजे ना तुला मोठी पोस्ट मिळालेली। मनू, अगं मनू। काय ग आई, थांब येते। आई बोलवते, कॉल करते तुला थोड्या वेळात। आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा Thank you.
म्हणून हे 3 दिवस मी कसे काढले माझे मला माहीत गं। मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, तुझ्याशिवाय मला कोणीच समजून घेत नाही गं। यावेळी माझी मस्करी का नाही समजू शकलीस तू? कारण तुला माझा त्रास होतोय हे जाणवत होते, तो होऊ नये म्हणून मी लांब राहिले। लांब तर तसे आहोतच की आपण, फक्त शरीराने मनाने एकच आहोत ना। हा बोलला नाही कसं होत, पुन्हा असं करू नकोसा। खूप जीव आहे ग माझा तुझ्यावर। हो रे बाबा, पुन्हा नाही होणार असं। मलाही ते 3 दिवस 3 महिन्यासारखे वाटले रे, सारखेच भांडतो ना रे आपण। हो आणि सोडून कोण जाणार यावर पण वाद घालतो ना आपण, कारण हे नातं कोणाला तोडायचं नसतं। पण स्वाभिमान येतो ना मध्ये, कोण मागे येणार? कसे आहोत ना आपण, घरच्यांना त्रास होईल म्हणून आपण लग्न नाही करायचे असे ठरवून सुद्धा सोबत आहोत, तोपर्यंत आनंदाने राहायचं ठरवलं। हो ग बाला, आपलं नातं जगावेगळं आहे, लग्नाच्या पवित्र बंधनात अडकू शकत नाही आपण, तरी आपण एकमेकांवर इतका जीव लावून बसलो। अद्वित, याचं तर माहिती का रे? मी नंतर कॉल करतो। काय आहे?